एक वाळूच्या संदर्भात देखील विषय या ठिकाणी आला होता मोठ्या प्रमाणात वाळू माफियावर आपण कारवाई त्या ठिकाणी केली आहे साधारणपणे पंधराशे सहासष्ट आरोपी यांना आपण अटक केलेली आहे आणि पहिल्यांदा आपण वाळू माफियावर मोकासारखी कारवाई देखील या ठिकाणी केलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी चाळीस कोटी रुपयाचा मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे आता मोठ्या प्रमाणात आपण वाळूमध्ये सवलत दिलेली आहे सवलतीच्या दरावर आपण वाळू उपलब्ध करून देतोय टोपे साहेबांनी मग अशी विषय मांडला की ती उपलब्ध होत नाही जरूर लगेच आपण त्या संदर्भात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अडचणी असतील टोपे साहेब तिथे पुन्हा आपण आदेश देऊ पण आता वाळू माफियाचं कंबरड जर मोडायचं असेल तर माफियागिरीच करता येणार नाही अशा किमतीमध्ये वाळू लोकांना मिळाली पाहिजे याकरता आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक जिल्ह्यांमध्ये आता ती वाळू मिळते आहे पण हे खरं आहे की काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अडचणी आहेत त्यामुळे निश्चितपणे त्या अडचणी ह्या सोडवल्या जातील आणि आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये वाळू मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे केला जाईल